रवींद्र वायकर उद्या आपला उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे. रवींद्र वायकर यांना आता शिवसेनेनं उत्तर पश्चिम मुंबई या लोकसभा मतदारसंघातनं उमेदवारी जाहीर केलेली आहे. ठाकरे गटानं या मतदारसंघामध्ये अमोल कीर्तिकर यांना याआधीच उमेदवारी जाहीर केलेली आहे. या संदर्भात आपण आता प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. प्रवीण दरेकर आहेत आपल्यासोबत सध्या फोनलाईनवरनं. प्रवीणजी, आपलं स्वागत एबीपी माझामध्ये. रवींद्र वायकर यांना उत्तर पश्चिम मुंबईतनं उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. आपली पहिली प्रतिक्रिया. त्यांच्या उमेदवारीचं मी मनापासून स्वागत करतो, कारण रवींद्र वायकर एक चेहरा म्हणून, एक कामाच्या बाबतीत विकास पुरुष म्हणून त्याची प्रतिमा आहे. जोगेश्वरी विधानसभेमध्ये अगदी नगरसेवक असल्यापासून स्थायी समिती आजवरचा प्रवास, तो वर्कोलिक नेता बोलतात किंवा कार्यकर्ता, तशा पद्धतीचं काम करणारा नेता कार्यकर्ता मी वायकरांमध्ये पाहिलेला आहे. आणि त्यामुळे मला वाटतं त्या परिसरामध्ये त्यांच्या उमेदवारीनं निश्चितपणे जिंकण्यासाठी उपयोगच होईल असं मला वाटतं. प्रवीणजी, मात्र रवींद्र वायकर यांच्या उमेदवारीला आपल्याच पक्षातल्या काही नेत्यांचा किंवा पदाधिकाऱ्यांचा विरोध होता, अशा देखील बातम्या समोर येत होत्या. आता यापुढे हा विरोध शमवण्याचं आव्हान भाजपसमोर असणार आहे का? या पुढच्या काळात वायकर यांची उमेदवारी आता जाहीर झाल्यानंतर महायुतीला ही जागा जिंकण्याच्या दृष्टीनं नेमक्या कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागतील, त्याबद्दल नेमकं काय वाटतं? नाही, जोपर्यंत उमेदवार डिक्लेअर होत नाही, जाहीर केला जात नाही, तोपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे विरोध समर्थन हे त्या त्या पक्षांचं, विविध पक्षांचं असू शकतं, कार्यकर्त्यांचं. पण एकदा महायुतीनं उमेदवार जाहीर केला किंवा त्या पक्षानं जाहीर केला ज्यांच्या वाट्याला ती सीट गेले, त्यानंतर महायुती म्हणून काम करणारा पक्षाच्या शिस्तीचा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टी. प्रवीणजी, आपल्याच पक्षातल्या काही नेत्यांनी वायकरांवर अनेक आरोप केलेले होते, घोटाळ्याचे आरोप झालेले होते, भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. अशा वेळेला आता काय नेमकी पुढची पावलं असणार आहेत, कारण आता ते महायुतीचे उमेदवार आहेत उत्तर पश्चिम मुंबईतले? आरोप तर अनेकांवर होत असतात, झालेले आहेत, परंतु ज्या वेळेला आरोपाचं कन्व्हिक्शन होईल, सिद्धता होईल, त्याच वेळेला त्या आरोपांच्या विषयी आपल्याला बोलता येईल. वायकरांवर आरोप आहेत, अजून ते आरोप सिद्ध झालेले नाहीत, पण त्याच्यामुळे मला वाटतं एकदा आरोपाची सिद्धता झाला तर निश्चितपणे तो दोषी असतो, आज तरी तसं म्हणायचं काही कारण नाही. ठीक आहे, प्रवीणजी धन्यवाद, आपण एबीपी माझाशी बोललात आणि प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. रवींद्र वायकर यांना उत्तर पश्चिम मुंबईतनं आता उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. रवींद्र वायकर यांचा विजय निश्चित असल्याची प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी दिलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.